श्री स्वामी समर्थ हर हर महादेव। भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो। आज आहे श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार, तसेच आज सोमवती अमावस्या, पिठोरी अमावस्या आणि बैलपोळा देखील आहे। आता आज आपण बघणार आहोत पिठोरी अमावस्येची कहाणी। ही कहाणी शेवटपर्यंत जरूर ऐका, यामुळे आपल्या मुलाबाळांचं संरक्षण होतं, तसेच मुलाबाळांची प्रगती देखील होते। कहाणी पिठोरीची। आटपाट नगर होतं, तिथं एक गरीब ब्राह्मण राहत होता। त्याच्या घरी श्रावणातल्या औसेच्या दिवशी बापाचं श्राद्ध असे। इकडे दरवर्षी काय होई, ज्या दिवशी श्राद्ध त्या दिवशी सकाळपासून त्याच्या सुनेचं पोट दुखू लागे व ब्राह्मण जेवायला बसण्याच्या वेळेस बाळंत होऊन पोरं मरून जाई। असं झालं म्हणजे ब्राह्मण तसेच उपाशी जात। असं 6 वर्ष झालं। 7व्या वर्षीही तसंच झालं। तेव्हा सासरा रागवला, ते मेलेलं पोर तिच्या ओटीत घातलं, तिला रानात हकलून दिलं। पुढे जाता जाता ती एका मोठ्या अरण्यात गेली। तिथं तिला जोटिंगाची बायको भेटली। ती म्हणाली, बाई बाई, तू कोणाची कोण, इथं येण्याचं कारण काय, आलीस तशी लवकर घरी जा, नाहीतर माझा नवरा जोटिंग येईल आणि तुला मारून खाऊन टाकेल। तेव्हा ब्राह्मणाची सून म्हणाली, तेवढ्या करताच मी इथं आले आहे। जोटिंगाची बायको म्हणाली, बाई बाई, तू इतकी जीवावर उदार का। तशी ब्राह्मणाची सून आपली कहाणी सांगू लागली। ती म्हणाली, मी एका ब्राह्मणाची सून, दरवर्षी मी श्रावणी अवस्थेच्या दिवशी बाळंत होई व मूल मरून जाई। त्याच दिवशी आमच्या घरी माझ्या आजी सासऱ्यांचं श्राद्ध असे। माझं असं झालं म्हणजे श्राद्धास आलेले ब्राह्मण उपाशी जात। अशी 6 बळंतपणं माझी झाली। 7व्या खेपेलाही असंच झालं। तेव्हा मामांजींना माझा राग आला। ते मला म्हणाले, माझा बाप तुझ्या बाळंतपणामुळे 7 वर्ष उपाशी राहिला तर तू घरातून चालती हो, असं म्हणून हे मेलेलं मूल माझ्या ओटीत घातलं आणि मला घालवून दिलं। नंतर मी इथं आले, आता मला जगून तरी काय करायचं आहे, असं म्हणून रडू लागले। तशी जेटिंगाची बायको म्हणाली, बाई तू भिवू नको, घाबरू नको, अशी थोडी पुढं जा, तिथं तुला एक शिवाचं लिंग दृष्टीस पडेल, बेलाचं झाड लागेल, तिथं एका झाडावर बसून राहा। रात्री नागकन्या, देवकन्या, 7 अप्सरांबरोबर घेऊन तिथं पूजेला येतील। पूजा झाल्यावर खीरपुरीचा नैवेद्य दाखवतील आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारतील। असं विचारल्यावर मी आहे म्हणून म्हण, त्या तुला पाहतील, कोण कोठची म्हणून चौकशी करतील, तेव्हा तू सगळी हकीकत त्यांना सांग। ब्राह्मणाच्या सुनेनं बरं म्हटलं, तिथून उठली, पुढं गेली, तो एक बेलाचं झाड पाहिलं, तिथंच उभी राहिली, इकडे तिकडे पाहू लागली, तो जवळच एक शिवलिंग दृष्टीस पडलं। तशी ती शेजारच्या झाडावर बसून राहिली। इतक्यात रात्र झाली, तशी नागकन्या, देवकन्या, अप्सरांच्या स्वाऱ्या सुद्धा आल्या। त्यांनी शिवलिंगाची पूजा केली, नैवेद्य दाखवला आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारलं। त्याचबरोबर ती खाली उतरली, मी आहे म्हणून म्हणाली। तेव्हा सगळ्यांनी मागं पाहिलं, त्यांना आश्चर्य वाटलं, तिची कोण कुठली म्हणून चौकशी केली। तिने सर्व हकीकत सांगितली। नागकन्या देवकन्याने तिच्या मुलांची चौकशी केली, तेव्हा आसरांनी ती दाखवली। पुढं तिच्या 7 मुलांना जिवंत केलं आणि तिच्या हवाली केलं। पुढं तिला हे व्रत सांगितलं, 64 योगिनींची पूजा करायला सांगितली आणि मृत्यूलोकी हे व्रत प्रकट करायला सांगितलं। तसे तिनं विचारलं, यानं काय होतं। आसरांनी सांगितलं, हे व्रत केलं म्हणजे मुलं बाळ दगावत नाही, सुखासमाधानात राहतात। पुढं ती त्यांना नमस्कार करून निघाली। त्यानंतर ती आपल्या गावात आली। लोकांनी हिला पाहिलं, ब्राह्मणाला जाऊन सांगितलं, तुमची सून घरी येत आहे। त्याला ते खोटं वाटलं, अर्धघटकेने पाहू लागला, तो मुलं बाळ दृष्टीच पडू लागली। पाठीमागून सुनेला पाहिलं, तसा उठला, घरात गेला, मुठभर तांदूळ सुनेवरून आणि मुलावरून ओवाळून टाकून दिले, हातपाय धुवून घरात आला। सर्व हकीकत सुनेला विचारली, तिनं ती सारी सांगितली। पुढं सर्वांना आनंद झाला आणि मुलाबाळांसह सुखानं ती नांदू लागली। ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सफल संपूर्ण हो। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये हर हर महादेव जरूर लिहा। धन्यवाद।